श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने खारघर ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर आणि गणवेश वाटप कार्यक्रम गुरुवारी संस्थेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून शाळेसह आपल्या संस्थेचे नाव कसे उंचावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 28 वर्षांपासून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवेपेठमधील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर आणि गणवेश वाटप कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, तालुका संघटन प्रभाकर जोशी, खारघर मंडळ कामगार आघाडीचे अध्यक्ष जयदास तेलवणे, खारघर तळोजा मंडळ चिटणीस सचिन वासकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव शुभम पाटील, प्राचार्या निशा नायर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आणि तरी मला त्याच्या मार्कलिस्टवर सायन्ससाठी सही करायला लागली. मला मी त्याला सांगून दमलो तो बाबा अडसष्ट कटआउट झाली आधी आणि तुम्ही आठेच्या मी 20% मार्क जर त्यांनी मला मी सही केली तर तिथला येणारे मुख्याध्यापक मला काय बोलत असतील. दोघे मिळणार नाही पण साहेबांनी कशी सही केली हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. तर असे दिवस आपल्यावर येऊ नये, अशी वेळ आपल्यावर येऊ नये. आतापासून जर आपण चांगला अभ्यास केला तर लॉटे चांगले मार्क्स आपल्याला मिळतील. एकेकाळचा ओपेटची शाळा हायस्कूल 36% रिझल्ट 10वीचा लागला होता. किती यंदा किती लागला? 100% रिझल्ट. बघा किती फरक पडला. तेव्हा महाजन सर इथे मुख्याध्यापक होते तेव्हा आम्ही तेव्हापासून आम्ही इथे यायला सुरुवात केली. व्हेंटिलेशन ठेवले असतील ते या ठिकाणी शाळेवर लक्ष ठेवलं आणि स्टाफ सुद्धा आपल्याला शिक्षक वर्ग असे चांगले मिळाले की दरवर्षी आता 100% रिझल्ट लागतो. बरोबर अभिनंदनाची गोष्ट आहे की एक साधारण गरीब कुटुंबामध्ये मध्यम कुटुंबातले सर्व मुलं आपण या ठिकाणी शिकतात आणि 100% रिझल्ट लावतात. परंतु 100% रिझल्ट लावताना 90-85% मार्क्स कसे मिळू. आजच्या दिवशी आपण एक शपथ घ्यायची आहे की मी आता रोज चांगला अभ्यास करेन, मी पण 90% मार्क्स मिळवू. सर्व ठेका का शहरात राहणाऱ्या मुलांनी मुलींनी घेतलेला नाही का 95% 99% मार्क्स मिळाला. आपले गाववाले सुद्धा 100% 90% मार्क्स कसे मिळतील या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा.